शेतकरी मित्रांनो, विविध शेती विषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकूल हवामान परिस्थिती म्हणजेच मिड सीजन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केली गेली आहे। जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे। अशा स्थितीत जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीच्या 25% आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या। तर विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी ही अधिसूचना लागू केली आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात 25% आगाऊ पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसांच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले। जिल्ह्यामध्ये समितीमार्फत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50%पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थिती जसे पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50%पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे। तर समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50%पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच मिड सीझन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केली आहे। तर सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करण्याबाबत विमा कंपनीस निर्देश दिले आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील तालुकानिहाय सोयाबीन उत्पादकतेत जी घट आहे ती टक्केवारी किती आहे ते जाणून घेऊया। त्यामध्ये नांदेड तालुक्यात जवळपास 62%, अर्धापूर 55%, मुदखेड 61%, बिलोली 61%, धर्माबाद 61%, नायगाव 60%, मुखेड 60%, कंधार 61%, लोहा 64%, हदगाव 59%, हिमायतनगर 66%, भोकर 64%, उमरी 60%, देगलूर 60%, किनवट 68%, तर माहूर 67%। याप्रमाणे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारीमध्ये आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यात 25% आगाऊ पीक विमा शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी ही अधिसूचना लागू केली आहे। तर पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाचं हे अपडेट आहे। तर हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा व जर आतापर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।